सुंदर आहेस, त्यामुळे तुझ्यावर कोणाची नजर पडू नये म्हणून एका विकृत पतीने पत्नीसह मुलांना तब्बल 10 वर्षे घरातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. रुपाली मनोज कुलकर्णी असं पीडित महिलेचे नाव आहे. पीडित महिलेची मोठी बहीण जिल्हा माहिती अधिकारी आहे. त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्ता संगीता दसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला. दसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेची घर गाठले आणि तिची सुटका केली. 10 वर्षे एकाच घरात डांबून ठेवल्याने महिलेला अक्षरशः चालता देखील येत नव्हते. सध्या या महिलेवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेच्या नातेवाईकांचा मला काल रात्री उशिराने फोन आलेला. त्यांनी सांगितलं की साधारणतः आईला 10 वर्षापासून त्रास आहे आणि ती घरामध्ये बंदिस्त आहे. ज्यावेळेस मला ह्या गोष्टी समजल्या त्यावेळेस मी पोलीस स्टेशन शिवाजीनगरला गेले, तिथं अर्ज दिला आणि तिथून पोलिसांच्या मदतीने मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. ठिकाणावर जाताना काही पत्रकार बांधवांना आणि पोलिसांबांधवांना गेल्यानंतर ते दरवाजा खोलू वगैरे लॉक तोडून आतमध्ये जाऊन त्या महिलेला जेव्हा आम्ही बाहेर घेऊन यायलो त्यावेळेस अक्षरशः तिच्या पायाला न चालल्यामुळं जखमा झालेल्या होत्या. तिला चालतासुद्धा येत नव्हतं. मग अशा वेळेस पोलिसांचं आणि माझा आमचा सगळ्यांचा आधार घेऊन आम्ही तिला घराच्या बाहेर आणल्यानंतर तिला साधारणतः 2-3 दिवसापासून ती उपाशी होती. तिला जेवण वगैरे दिलं आणि आता तिला एका रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं आहे. वास्तविक पाहता तिच्या पतीचा तिच्या ती दिसायला खूप सुंदर असल्यामुळं तिच्या चारित्र्यावरती संशय होता आणि या चारित्र्यावरच्या संशयामुळं तिला साधारणतः 10 वर्षापासून त्यांनी बाहेर केलं नाही. ज्यावेळेस त्या महिलेला आम्ही बाहेर घराच्या बाहेर आणलं त्यावेळेस ती कावरी बावरी होऊन आजूबाजूला पाहत होती की मी पहिल्यांदा सूर्यप्रकाश पाहिलाय, की सूर्यप्रकाश असा आहे. मला या गोष्टीचा जास्त खेद आणि एकीकडनं आनंदही वाटतं की आज एका महिलेला जगाची माहिती होत नाही, तिला घराच्या बाहेर पडता येत नाही, तिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार होतो. आता जस्ट त्याच्याबद्दल माहिती मिळाली, त्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्त्या महिला सामाजिक कार्यकर्त्या यांच्याकडून आम्हाला ही माहिती प्राप्त झाली. त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनामार्फत संरक्षण देऊन तिथून एक महिलेची सुटका करण्यात आली. तर तिला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर असं जाणवलं की ती खूप अशक्त आहे, तिच्या शरीरावर काही जखमा आहेत. तर प्रथमतः तिला थोडं स्टेबल होण्यासाठी किंवा ती जेवली नाही असं निदर्शन आलं, तर तिला जेवण वगैरे दिल्यानंतर ती स्टेबल झाल्यानंतर तिला विचारलं. तर सध्या तिचं एकंदरीत असं म्हणणं आहे की मी सध्या त्या मनस्थितीत नाही आहे की मी सांगेल असं. तर तिला आता शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. तिच्याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. तिच्या स्टेटमेंट नंतर पुढील कारवाई करण्यात येईल. बॉसने मीटिंग बोलायची. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.